बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील खुनाच्या गुन्ह्यातील 4 आरोपीसह 2 पिस्तूल 17 जिवंत काडतुसे 1 खंजर ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा लातूरची कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती भेटली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 12/6/2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निलंगा ते हाडगा जाणाऱ्या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभे राहिलेले संशयित इसमावर अचानक छापा टाकून गाडीची व इसमाची झडती घेतली. पथकाला झडतीत आरोपी नामे मयूर नितीन आवचारे 26 वर्ष काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी पुणे, अक्षय रामदास टेकाळे 21 वर्ष रणर काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी पुणे, विल्सन उर्फ अविनाश पाथीराज डिमेंटी व 31 वर्ष रणर काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी पुणे, निशांत राजेंद्र जगताप व 31 वर्ष रणार बोपोडी सर्वे नंबर 26 भाऊ पाटील रोड पुणे, श्याम गायकवाड अंदाजे 26 वर्ष रणार बामणी तालुका निलंगा जिल्हा लातूर हे बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने येऊन दरोडा टाकण्याचे साहित्य ज्यात पिस्तूल 2 जिवंत काढतूस 17 खंजर 1 पांढऱ्या रंगाच्या टाटा पंच गाडी क्रमांक MH14LJ3169 गाडी व मिरची पावडर सह एकूण किंमत 13,64,300 रुपयाच्या मुद्देमालासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले. सदर प्रकरणी कलम 399, 402, 120 ब भादवी स कलम 3125(7)(25) शस्त्र अधिनियम 1959 पोलीस स्टेशन निलंगा येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर अजय देवरे, उपर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनात संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुनील पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस हवालदार रामहरी भोसले, पोलीस हवालदार प्रकाश भोसले, पोलीस हवालदार मोहन सुरवसे, पोलीस हवालदार राजेश कंचे, पोलीस नाईक योगेश गायकवाड, पोलीस नाईक रवी कानगुले, चालक पोलीस नाईक निटोरे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड निलंगा पोलीस ठाणे हे करत आहेत. एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर निलंगा लातूर.